नमस्कार मित्रांनो, सध्या सगळीकडे चर्चा आहे ती रणबीर कपूर यांच्या ॲनिमल या चित्रपटाची। रणबीर कपूरचा ॲनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, त्यासोबतच या चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक होत आहे। परंतु यावेळी मराठमोळ्या अभिनेत्याने ॲनिमल या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली, त्यामुळे या अभिनेत्याचेही सर्व स्तरावरून कौतुक होताना दिसत आहे। तो अभिनेता म्हणजे उपेंद्र लिमये। उपेंद्र लिमये यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटातून मालिकातून अभिनय केलाय। त्यांना जोगवा या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता। त्यांनी जोगवा, सूरसपाटा, येल्लो यासारख्या चित्रपटात अभिनय केला आहे। रांगडा स्वभाव, जबरदस्त अभिनय शैली यामुळे प्रेक्षकांच्या मनावर उपेंद्र लिमये यांनी राज्य केले। मराठी कलाविश्वाप्रमाणे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केलाय। उपेंद्र हे कलाविश्वात सक्रिय असून ते सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाही। तर मित्रांनो, आपल्याला उपेंद्र लिमये यांच्या खऱ्या पत्नीबद्दल माहिती आहे का? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया उपेंद्र लिमये यांच्या खऱ्या पत्नीबद्दल। तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या मराठी चंद्री टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा। उपेंद्र लिमये मूळचे पुण्याचे असून त्यांच्या फिल्मी करिअरविषयी सगळ्यांनाच ठाऊक आहे। उपेंद्र लिमये हे विवाहित असून त्यांच्या पत्नीचे नाव स्वाती लिमये आहे। स्वाती या होमिओपॅथिक डॉक्टर असून त्या कलाविश्वापासून दूर आहेत। उपेंद्र लिमये व स्वाती लिमये यांना भैरवी आणि वैद अशी दोन मुले आहेत। उपेंद्र लिमये यांच्या पत्नी स्वाती लिमये यांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले आहे। तर मित्रांनो, आपल्याला उपेंद्र लिमये यांच्या खऱ्या आयुष्यातील पती पत्नीची जोडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्री टी व्हीला नक्की सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। जय महाराष्ट्र।